एका दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या 9 दुचाकी जप्त करण्यात हुपरी पोलिसांना यश आले. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी आज पत्रकार बैठकीत दिली. हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथं संशयास्पदरित्या विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन जाणाऱ्या दोघांना हुपरी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची प्राथमिक चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडे असणारी दुचाकी चोरीची असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आणखी एका साथीदाराच्या मदतीनं त्यांनी तब्बल 9 मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणी हुपरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून त्यातील अर्जुन अण्णाप्पा वडर याला अटक केली आहे तर अक्षय खवाटे याला अटक करून त्याला नोटीस देऊन सोडण्यात आलंय. तर तिसरा आरोपी हा सांगली पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपींकडून 9 दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. या कारवाईमध्ये हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश खराडे, यशवंत उपराटे, सहाय्यक फौजदार दिलीप तिवडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल कोले, पोलीस नाईक प्रभाकर कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल साताप्पा चव्हाण, दर्शन धुळे, जमीर जमादार, पोलीस नाईक अल्पेश पोटकुले, होमगार्ड किरण पोवार आदींनी सहभाग घेतला. अर्जुन वडर, अक्षय खवाटे अशा 2 लोकांना आमच्या पथकाने ताब्यात घेतलं. तर अर्जुन वडर यांच्याकडून शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरीस गेलेल्या 2 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आणि अक्षय खवाटे यांच्याकडून 7 मोटरसायकली ज्यामध्ये काही सांगली जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या दाखल आहेत, पुण्यातील काही कर्नाटकातल्या आहेत, असे 9 मोटरसायकली गेल्या 2-3 दिवसात आमच्या पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे प्रमुख खराडे CPSI खराडे आहेत. आणि यामध्ये महत्त्वाची कामगिरी म्हणजे ASI तिवडे यांनी त्या पद्धतीने गोपनीय माहिती पण घेतलेली होती आणि डीबी पथक आणि आमचा सर्व स्टाफ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी कारवाई करतोय त्या अनुषंगानं या 9 मोटरसायकली हस्तगत केलेल्या आहेत. सदर कारवाईमध्ये आपल्या जिल्ह्यातूनही आपल्या पोलिसांच्या भागातूनही अनेक मोटरसायकली चोरीस गेलेल्या आहेत. त्या दृष्टीनं पण अधिक तपास चालू आहे आणि ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या मोटरसायकली आहेत जिथून चोरून घेतल्या होत्या तिथे गुन्हे दाखल आहेत त्यांना आम्ही आता हस्तगत करतोय. अशा पद्धतीनं यापुढेही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस ठाणे विविध प्रकारच्या अवैध धंद्यावर कारवाई करत अनेक प्रकारच्या चोरीस गेलेल्या गुन्ह्यांच्या मुद्देमाल हस्तगत करणं आणि चोरांचा शोध करणं घेणं ही कारवाई चालू ठेवत